सचिन देव दिग्दर्शित कैंडल मार्च हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. अनेक हलक्या फुलक्या चित्रपटांनंतर कैंडल मार्च सारखा सामाजिक सत्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होतोय, ज्यात मनवा नाईक, तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे, सायली सहस्त्रबुद्धे या चार अभिनेत्री प्रमुख भूमिकांत दिसतील. बलात्कार या सामाजिक विकृतीवर भाष्य करणारा हा सिनेमा त्याच त्या धाटणीवर जात नाही आणि म्हणून तो थोडा वेगळा ठरतो. चित्रपटातले काही क्षण लक्षणीय आहेत, ते असे. बलात्कार या विषयाची निव्वळ चर्चा या पलीकडे जाऊन हा चित्रपट याबाबतचे उपाय लोकांसमोर मांडतो. न्यूज चॅनल्स बलात्कार विरोधी कॅम्पेन सुरू करतात, त्यावेळी त्यांनी काही मूलभूत बदल त्यांच्या सादरीकरणातच केले पाहिजेत, हा संदेश इथे व्यवस्थित सांगण्यात आलाय. विषयाची मांडणी करण्यासाठी उत्कृष्ट कथानक मिळालंय हे नक्की. या कथेतल्या तीन महिला समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या आहेत. पत्रकार असूनही एखाद्या गोष्टीच्या विरोधात जाताना घुसमटलेली किंवा पुरुष प्रधान संस्कृतीच्या मागासलेल्या विचारांमध्येच मोठी झालेली आणि सेक्स स्कॅन्डलमध्ये विनाकारण अडकलेली अशा वेगवेगळ्या शोषणाला सामोरे गेलेल्या स्त्रिया एका बलात्कारित मुलीच्या अस्तित्वासाठी कशा झटतात, ही मांडणी खूप रंजक आणि दाहक होते आणि म्हणूनच कथा तुम्हाला खिळवून ठेवते. चित्रपटाची गाणीही तशी समर्पक झाली आहेत. अमित राजचं म्युझिक नक्कीच फार श्रवणीय झालंय, अगदी नेहमीप्रमाणे. अर्थात दाहक सत्यावर आधारित असल्याने यात ड्रामा अगदी भरभरून आहे, परंतु तरीही त्यातून तात्पर्य मोकळेपणाने समोर येतंय. तरीही मनात एक शंका येतेच की बलात्काराचं दृश्य दाखवताना त्यात वापरलं जाणारं हिंसक नाट्य कितपत वाढवावं. हिंसा पाहताना त्रास झाला तर प्रेक्षकांचा इंटरेस्ट जाऊ शकतो का? सर्वसाधारण मराठी चित्रपटात डबिंगमध्ये जे 19-20 होतात ते इथेही झालेत, परंतु चित्रपटाचा आशय जास्त इफेक्टिव्ह असल्याने बऱ्याचदा या अशा अनेक चुकांकडे लक्षच जात नाही. चित्रपटाचं जॉनर गंभीर आहे, त्यात दुःख आहे, हिंसा आहे, त्यामुळे काही क्षण हा चित्रपट अंगावरही येतो, पण सत्य नेहमीच अंगावर येतं. थोडक्यात चित्रपट त्याच त्या पठडीकडे जात नाही. निव्वळ चर्चा किंवा निव्वळ कथा दाखवणं हा उद्देश इथे नाहीये. उपायात्मक चर्चा इथे दिसून येते आणि तो उपाय कसा अंमलात आणायचा हाही एक योग्य प्रयत्न या चित्रपटात दिसून येतोय. मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स, पण तुम्ही जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा.